नमस्कार मित्रांनो, तुमचं सक्सेस एज्युटेक या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षण दलातील अधिकारपदे पाहणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। संरक्षण दलातील अधिकारपदे। भारतीय सैन्य दलात सुप्रीम कमांडर इन चीफ राष्ट्रपती असतो। भूदलातील अधिकारपदे अनुक्रमे जनरल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट अशी भूदलातील अधिकारपदे आहेत। त्यानंतर नौदलातील अधिकारपदे अनुक्रमे पाहूयात। ॲडमिरल, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, व्हाईस ॲडमिरल, रियल ॲडमिरल, कमांडर, कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट, सब लेफ्टनंट, अक्टिंग सब लेफ्टनंट अशी अधिकारपदे आहेत। त्यानंतर वायुदलातील अधिकारपदे अनुक्रमे पाहूयात। एअर चीफ मार्शल, चीफ ऑफ एअर स्टाफ, एअर मार्शल, एअर व्हाईस मार्शल, एअर कमांडर, ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर, स्क्वाड्रन लीडर, फ्लाइट लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर, पायलट ऑफिसर, हे झाले वायुदलातील अधिकारपदे। त्यानंतर सेना दलाचे एकूण 6 विभागात वर्गीकरण करण्यात आले आहेत। पश्चिम विभाग, पूर्व विभाग, त्यानंतर उत्तर विभाग, मध्य विभाग आणि प्रशिक्षण विभाग हे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षण दलातील अधिकारपदे पाहिलेलं आहे। या ठिकाणी थांबूयात। धन्यवाद।